नमस्कार, मी स्नेहा आणि स्नेहास फूड रेसिपीज या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत। आपण बऱ्याच वेळा वेगवेगळे प्रकारचे वडे खाल्ले आहेत किंवा बनवले सुद्धा आहेत, तर अशीच मी आज एक वड्याची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे, ती म्हणजे चीज ब्रेड वडा। चला तर मग आपण या रेसिपीची सुरुवात करू। चीज वडा बनवण्यासाठी हे सर्व काही लागणारे साहित्य: एक टेबलस्पून बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या, एक टीस्पून काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, पाव कप खिसलेलं चीज, अर्धा कप कट केलेली शिमला मिर्च, अर्धा कप बारीक कट केलेले कांदे, अर्धा कप टोमॅटो, अर्धा कप हिरवे मटर, दोन कप तेल आणि सँडविच ब्रेड। वड्याचे स्टफिंग बनवण्यासाठी एका बाउलमध्ये एक कप बारीक कट केलेले कांदे, अर्धा कप शिमला मिर्च, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही यात लाल किंवा पिवळी ढोबळी मिरचीसुद्धा घालू शकता, अर्धा कप टोमॅटो, अर्धा कप हिरवे मटर, मी हे फ्रोझन मटर घेतले आहेत, एक टेबलस्पून कट केलेल्या हिरव्या मिरच्या, तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त मिरच्या यात घालू शकता, एक टीस्पून काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, आणि पाव कप चीज। मी हा किसलेला चीज घेतला आहे। असा चीज नसेल तर तुम्ही चीजचे स्लाइस सुद्धा कट करून यात वापरू शकता। आता हे सर्व काही मिक्स करून घ्यायचं। तर हे सर्व काही आता मिक्स करून झालं आहे। वडा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला सँडविच ब्रेड घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने ह्याचे काट कट करायचे। सँडविच ब्रेड साईजनी मोठा आणि सॉफ्ट असतो, म्हणून ह्याचे वडे चांगले होतात। तर अशा पद्धतीने बाकीच्या सर्व ब्रेड स्लाइसचे काट कट करून घ्यायचे आहेत। आता एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे। यानंतर अशा पद्धतीने ही ब्रेडची स्लाइस यात घालून ओली करून घ्यायची। याला थोडं असं दाबायचं। आता यात आपल्याला हे बनवलेलं स्टफिंग घालायचं आहे। अशा पद्धतीने याला फोल्ड करून याचा गोळा करून घ्यायचा। गोळा पूर्णपणे बंद असला पाहिजे, नाहीतर तेलात तळताना आपले वडे फुटतात। तर अशा पद्धतीने याला थोडं प्रेस करून यातलं पाणी काढायचं। हा वडा आता तयार आहे। तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजूनं प्रॉपर कव्हर झालं आहे। अशा पद्धतीने बाकीच्या ब्रेडच्या स्लाइसचे वडे बनवून घ्यायचे आहेत। घेतलेले सर्व साहित्यामध्ये 9 ते 10 वडे या साईजचे आरामात तुम्ही बनवू शकता। आता वडा तळण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये 2 कप तेल। तेल गरम झालं की यात आपल्याला हे वडे घालायचे आहेत आणि हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। एका बाजूनं भाजून झालं की याला पलटून घ्यायचं। अशा पद्धतीने हे वडे दोन्ही बाजूनं चांगले भाजून घ्यायचे आहेत। वडे मस्त भाजून झाले आहेत आणि याला कलर सुद्धा खूप छान आला आहे। आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊ।
अशा पद्धतीने आपल्याला बाकीचे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत। आणि हे ब्रेडचे काट राहिले आहेत ते सुद्धा आपण वापरू शकतो। तर हे सर्वात आधी मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं। तर हे आता बारीक करून झालं आहे, त्याला तुम्ही थोडंसं रोस्ट करून याचे ब्रेड क्रम्स सुद्धा बनवू शकता। फोडणी घालण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल, तेल गरम झालं की ह्यात आपल्याला 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, थोडेसे कढीपत्ते, अर्धा कप बारीक कट केलेले कांदे, 1 टेबलस्पून बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ, हे सर्व काही चांगलं भाजून घ्यायचं। थोडं भाजून झालं की यात आपल्याला 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, हे सर्व काही मिक्स करून घ्यायचं। भाजून झाल्यावर यात आपल्याला हा बारीक केलेला ब्रेड घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की यात 1/2 टीस्पून आमचूर पावडर, थोडंसं लिंबूचा रस आणि 1 टीस्पून साखर, हे सर्व काही मिक्स करून गरमागरम सर्व करण्यासाठी तयार आहे। गरमागरम यमी चीज वडा तयार आहे। हे लहान मुलांना तर खूपच आवडेल, नक्की करून पहा। आपल्या घरी नक्की करून पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा। परत भेटू अशाच एका भन्नाट रेसिपी सोबत, तेही आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।